students, in the last lecture we have completed the point from animal husbandry, that is dairy management. Some MCQs from the animal breeding and dairy management we have completed. Now the next point, that is poultry management or poultry farming, that we have to study in this lecture. So poultry म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला कुक्कुटपालन म्हणतो, कोंबडीचं पालन. सो दीज डिफरंट पोल्ट्री ब्रीड्स आर यूज्ड फॉर द पोल्ट्री फार्मिंग अँड डिफरंट ऑर्गॅनिझम्स आर यूज्ड इन द पोल्ट्री, दॅट इज द डिफरंट बर्ड स्पेसिस हिअर यूज्ड इन द पोल्ट्री. पोल्ट्री इन्क्लूड्स नंबर ऑफ बर्ड स्पेसिस सच एज चिकन, डक्स, गीज, तुर्की अँड फाउल्स विच आर डॉमेस्टिकेटेड फॉर देअर एग्ज अँड मीट. म्हणजे आपल्याला जनरली कोंबडीचं मटण किंवा कोंबडीची अंडी एवढंच माहीत आहे, परंतु चिकन सोडून, जे कोंबडी सोडून अजून बरेचसे ऑर्गॅनिझम्स आहेत, बरेचसे बर्ड्स आहेत की जे चिकन म्हणजे त्याचं मीट आणि एगसाठी काय केलं जातं, वापरलं जातं, त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे आपल्याला डक्स, गीज, तुर्की अँड फॉक्स. दीज आर दी डिफरंट बर्ड स्पेसिस अलॉंग विथ द चिकन विच आर यूज्ड फॉर देअर एग्ज अँड मीट. ओके, नेक्स्ट इयर चिकन फॉर एग्ज आर नोन एज अ लेयर्स अँड चिकन फॉर मीट आर नोन एज अ ब्रॉयलर्स. म्हणजे ब्रॉयलर अँड लेयर, दीज टू टर्म्स आर यूज्ड हिअर वेन द चिकन्स आर यूज्ड फॉर देअर एग्ज, दॅट इज कॉल्ड एज अ लेयर्स, अँड वेन द चिकन्स आर यूज्ड फॉर देअर मीट इज कॉल्ड एज अ ब्रॉयलर्स. दॅट यू हॅव टू रिमेंबर. नेक्स्ट इयर पोल्ट्री अलाइड प्रोफेशन इन्क्लूड प्रोसेसिंग ऑफ एग्स अँड मीट, मार्केटिंग ऑफ पोल्ट्री प्रोडक्ट्स, कंपाउंडिंग अँड सेल ऑफ पोल्ट्री फीड, पोल्ट्री इक्विपमेंट, फीड ॲडिटिव्स अँड फार्मास्युटिकल्स एक्सेट्रा. जे पोल्ट्री फार्मिंगमध्ये कोणते कोणते पॉईंट्स येतात बघा इथं, तर पहिल्यांदा आपण बघणार आहे की प्रोसेसिंग ऑफ एग्स अँड मीट. The eggs and meat, when we are collecting, then those eggs and meat should be processed. कारण काही वेळेला ते लगेच वापरता येईल असं नाही. जे काही मीट असेल किंवा जे काही एग्ज असतील ते आपल्याला ट्रान्सपोर्टेशनसाठी वापरावे लागणार आहे, त्यामुळे त्याच्यावरती काही प्रोसेसिंग करणं गरजेचं असतं. सो फर्स्ट इयर प्रोसेसिंग शुड बी डन. देन मार्केटिंग ऑफ पोल्ट्री प्रोडक्ट्स, जे काही अंडे असतील किंवा जे काही त्यांचं चिकन किंवा मटण आपण म्हणतो कोंबडीचं, तर त्याचं मार्केटिंग करणंसुद्धा खूप गरजेचं असतं या प्रोसेसमध्ये. त्यानंतर कंपाउंडिंग अँड सेल ऑफ पोल्ट्री फीड, जे काही तुम्हाला पोल्ट्रीसाठी लागणारं खाद्य आहे, त्या कोंबडींच्यासाठी लागणारं जे खाद्य आहे ते एकत्रित करणे आणि त्याचं सेल बघणे हे सुद्धा आपल्याला इथं महत्त्वाचं आहे. पोल्ट्री इक्विपमेंट, पोल्ट्रीसाठी जागा लागते मोठीच्या मोठी, बाकीच्या काही जे रिक्वायरमेंट्स असतील, काही इक्विपमेंट लागणार आहेत, ॲपॅरेटस लागणार आहेत, काही उपकरणं लागणार आहेत, त्याचीसुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. फीड ॲडिटिव्स, ॲडिशनल खाद्य कोंबडीसाठी काय दिलं पाहिजे की जेणेकरून त्यांची अंडी चांगली तयार होतील किंवा त्यांचं मटण चांगलं तयार होईल, याच्यासाठी त्याचा वापर केला जातो. आणि फार्मास्युटिकल्स, त्या कोंबड्यांना कोणता आजार होऊ नये म्हणून काही औषधं, काही वॅक्सिनेशन तिथं त्या कोंबडीला करणं गरजेचं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश इथं पोल्ट्री मॅनेजमेंटमध्ये आपल्याला करायचं आहे. ही जनरल इंट्रोडक्शन आहे. सो पोल्ट्री फार्म मॅनेजमेंटमध्ये आपण बघू शकतो की अशा पद्धतीनं लेयर कप्पे कप्पे केलेले असतात आणि खूप मोठे, आणि त्याच्यामध्ये ती अंडी घातली की बरोबर ती खालच्या बाजूला पडते आणि मग ते अंडी कलेक्ट केली जातात. अशा पद्धतीनं त्याची मॅनेजमेंट करणं गरजेचं असतं, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पॉईंट इयर पोल्ट्री फार्म मॅनेजमेंट इन्क्लूड सिलेक्शन ऑफ प्रॉपर ब्रीड suitable and safe farm conditions, proper feed and water, hygiene and health care. मग प्रॉपर पोल्ट्री मॅनेजमेंट करत असताना पहिल्यांदा आपल्याला सिलेक्शन ऑफ प्रॉपर ब्रीड, कोणत्या ब्रीडचे तुम्ही बर्ड वापरणार आहात, तो प्रॉपर बर्डचा ब्रीड जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. देन यू हॅव टू सी देअर सुटेबल अँड सेफ फार्म कंडिशन्स, ज्या ठिकाणी तुम्हाला ती जागा घेणार आहात ती सुटेबल पाहिजे, एन्व्हायरमेंटल कंडिशन्स तिथं सुटेबल पाहिजेत, त्याची काळजी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर प्रॉपर फीड अँड वॉटर, पाणी आणि त्यांचं फूड जे असेल त्याची प्रॉपर तिथं सोय असली पाहिजे, आणि त्याचबरोबर त्यांचं हेल्थ आणि हायजीन,
आरोग्य आणि स्वच्छता या दोन्हींची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी पोल्ट्री फार्म मॅनेजमेंटमध्ये आपल्याला फार महत्त्वाच्या आहेत. मग ते दोन प्रकारचे आपण इथं पोल्ट्री काढू शकतो. एक असते ती पोल्ट्री फॉर लेस आणि दुसरी असते पोल्ट्री फॉर ब्रॉयलर्स, म्हणजे अंड्यासाठी पोल्ट्री टाकणे आणि त्याचं चिकन म्हणजे आपण मीट ऑफ चिकन आपण म्हणूया त्याच्यासाठी पोल्ट्री टाकणे. यामध्ये दोन्हीमध्ये थोडाफार फरक आहे, बाकी कॉमन मुद्दे आहेत ते आपण बघणार आहोत. सो हिअर मॅनेजमेंट ऑफ लेस रिक्वायर्स परचेस ऑफ हाय यील्डिंग चिकन. आता ज्या वेळेला आपल्याला लेअर्सच्या बाबतीमध्ये मॅनेजमेंट करायची असेल त्यावेळेला जास्तीत जास्त अंडी घालणारी कोंबडी आपल्याला काय करावी लागेल, सिलेक्ट करावी लागेल, कारण इथं अंड्यांच्या थ्रू आपल्याला इकॉनॉमिकली बेनिफिट मिळणार आहे. त्यामुळे इथं परचेस ऑफ हाय यील्डिंग चिकन हा महत्त्वाचा आहे. वेल व्हेंटिलेटेड फार्म्स, प्रॉपर व्हेंटिलेशन पाहिजे त्या फार्ममध्ये, प्रॉपर फीड पाहिजे, डी विकिंग, पक्ष्यांनी एकमेकाला चोच नाही मारली पाहिजे याच्यासाठी डी विकिंग करणं गरजेचं आहे. लाईटचा सोर्स इथं असणं आवश्यक आहे, लाईटिंग, वॉटरिंग, सॅनिटेशन म्हणजे स्वच्छता आणि वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण. ह्या सगळ्या गोष्टी लेयर्सच्या मॅनेजमेंटसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याच पद्धतीनं ब्रॉयलरच्या बाबतीमध्ये आपण बघितलं तर सिलेक्शन ऑफ ब्रीड हा महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर हाऊसिंग, टेम्परेचर, व्हेंटिलेशन, लाईटिंग, फ्लोअर स्पेस अँड ब्रॉयलर फीडिंग. त्याचं जी बॉडी आहे त्या कोंबडीची, ती बॉडी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाली पाहिजे, तरच त्या मांसाला किंवा त्या मटणाला किंमत बाजारामध्ये मिळणार आहे. त्याच्यासाठी प्रॉपर ब्रॉयलर फीडिंग पाहिजे, प्रॉपर तिथं हाऊसिंग पाहिजे, म्हणजे त्यांच्यासाठी जागा व्यवस्थित पाहिजे त्या ऑर्गॅनिझमसाठी इथं. त्यानंतर टेम्परेचर प्रॉपर पाहिजे, व्हेंटिलेशन पाहिजे, लाईटिंग पाहिजे, फ्लोअर स्पेस पाहिजे, प्रॉपर त्या कोंबड्यांना हालचाल करता आली पाहिजे. त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त शारीरिक हालचाली होतील तर ते जास्तीत जास्त अन्न खातील आणि त्यांचं चांगली तब्येत त्यांची दष्टपुष्ट होईल आणि चांगल्या पद्धतीचं मीठ जे मटण आपण म्हणतो ते चांगल्या पद्धतीचं तिथे डेव्हलप झालेलं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे या दोन्हीमध्ये थोडासा फरक आपल्याला इथं सांगता येईल. बाकीची मॅनेजमेंट जी आहे ती सेम आहे की सगळीकडं व्हेंटिलेशन पाहिजे, लाईटिंग पाहिजे, वॉटरिंग पाहिजे, सॅनिटेशन पाहिजे, वॅक्सिनेशन पाहिजे. बाकी कॉमन पॉईंट्स हे आपल्याला सांगता येतील. नेक्स्ट आपल्याला इथं अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे आपल्या एक्झामच्या दृष्टीनं की डिफरंट टाईप्स ऑफ पोल्ट्री ब्रीड्स आपल्याला बघायला मिळतात. तिची नावं आपल्याला इथं बघायची आहेत. ऑन द बेसिस ऑफ द ओरिजिन डिफरंट पोल्ट्री ब्रीड्स आर ऑब्झर्व्ड हिअर. सो फर्स्ट इज द अमेरिकन ब्रीड्स, सेकंड एशियाटिक ब्रीड्स, थर्ड मेडिटेरियनियन ब्रीड्स, इंग्लिश ब्रीड्स आणि इंडियन ब्रीड्स. असे एकूण आपल्याला पाच डिफरंट ब्रीड्सची एक्झाम्पल्स इथं बघायचे आहेत की जे आपल्याला एक्झामला क्वेश्चन म्हणून विचारला जाऊ शकतो. वन सेंटेन्स आन्सर क्वेश्चन असेल किंवा टू मार्क्स क्वेश्चन याच्यावरती विचारला जाऊ शकतो. तर अमेरिकन ब्रीड्सची नावं बघा इथं, जी कोंबडीच्या जाती आपल्याला इथे सांगता येतील चिकनच्या, प्लायमाउथ रॉक, न्यू हॅम्पशायर आणि रोडे आयलंड रेड ही नावं आहे. अशीच लक्षात ठेवायची आहेत की हे फक्त स्पेसिसची नावं दिलेली आहेत त्यांनी. बेसिकली ती कोंबडीच आहे, हेन किंवा चिकन आपण त्याला म्हणणार आहे, परंतु काही कॅरेक्टरिस्टिक फीचर वेगळे असल्यामुळे तिची नावं वेगवेगळी आहेत. सो अमेरिकन ब्रीड्स आर म्हणजे प्लायमाउथ रॉक, न्यू हॅम्पशायर आणि रोडे आयलंड रेड. हे फर्स्ट अमेरिकन ब्रीडचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. सेकंड आहे एशियाटिक ब्रीड, आशियामध्ये आढळणारे ब्रह्मा, कोचीन आणि लँशन. एशियाटिक ब्रीडमध्ये ब्रह्मा, कोचीन, लँशन हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहे. थर्ड आहे मेडिटेरेनियन ब्रीड्स. मेडिटेरेनियन ब्रीड्स यामध्ये लेगहॉर्न आणि मिनॉर्का, लेगहॉर्न मिनॉर्का हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे इंग्लिश ब्रीड्स, ब्रिटिश ब्रीड्स म्हणू शकतो आपण त्याला, ब्रिटन इंग्लंडच्या तिथल्या असणारे. ऑस्ट्रालॉर्क, ऑस्ट्रालॉर्क असं नाव आहे त्याचं. आणि लास्ट त्याच्यामध्ये इंडियन ब्रीड्स आहेत, आपल्या भारतामध्ये आढळणारे आहेत. त्याच्यात काही नावं तुम्हाला माहिती असतील तर इंडियन ब्रीडमध्ये चितगाँग, चितगाँग एक आहे, असील, ब्रह्मा आणि कडकनाथ. कडकनाथचा घोटाळा प्रकरण वगैरे पेपरमध्ये तुम्ही वाचलं असेल मागच्या वर्षीचा, तर ते कोंबडी कडकनाथ जे आहे त्याच्यामध्ये काहीतरी गैरव्यवहार झालेला होता, भ्रष्टाचार झालेला होता, त्याच्यावरती केस चालू आहे. तर ह्या इंडियन ब्रीड्स आहेत, अशी ही अमेरिकन ब्रीड्स आहेत, एशियाटिक ब्रीड्स आहेत, मेडिटेरेनियन ब्रीड्स आहेत, इंग्लिश ब्रीड किंवा त्याला आपण ब्रिटिश ब्रीड म्हणूया आणि इंडियन ब्रीड्स आहेत. तर ही नावं आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहेत जी महत्त्वाची आहेत. नेक्स्ट आपण इथं बघणार आहे की
त्यामुळे पेस्ट लेयर आणि पेस्ट ब्रॉयलर म्हणून कोण वापरलं जातं हे एक्झामला विचारलं जाऊ शकतं. लेग हॉर्न इज द बेस्ट लेयर दॅट इज फॉर एग्ज. आपण जी मगाशी ब्रीडची नावं बघितली, आउट ऑफ दॅट लेग हॉर्न टाईप ऑफ ब्रीड इट इज व्हेरी युजफुल ऑर व्हेरी इकॉनॉमिकली युजफुल फॉर दी बेस्ट लेयर दॅट इज फॉर एग्ज. अँड हिअर प्लायमाउथ रॉक, रोडे आयलंड रेड, असील, ब्रह्मा अँड कडकनाथ आर प्रेफर्ड ॲज अ ब्रॉयलर दॅट इज फॉर मीट. त्याच्या मीटसाठी कुठले कुठले स्पेसिस वापरले जातात किंवा कुठले कुठले ब्रीड वापरले जातात बघा. प्लायमाउथ रॉक इथे हे चुकून आलेलं आहे. प्लायमाउथ रॉक, रोडे आयलंड रेड, असील, ब्रह्मा अँड कडकनाथ दीज ऑल आर युज्ड ऑर प्रेफरेबल फॉर दी ब्रॉयलर मीट. अँड दीज आर इन लेग हॉर्न इज फॉर दी ले दॅट वी हॅव टू रिमेंबर. सो दीज आर सम पिक्चर्स ऑफ दीज हेन्स ऑर दीज चिकन्स. दिस इज द प्लायमाउथ रॉक हेन, हेन अँड कॉक जे हा कोंबडा आहे आणि कोंबडी आहे. लेग हॉर्न हेन आहे. त्यानंतर इथं हे ब्रह्मा कॉक आहे. त्यानंतर ब्रह्मा हेन आहे आणि इथं लेग हॉर्न हेन आणि लेग हॉर्न कॉक जे कोंबडा आणि कोंबडी असं चित्र दिलेलं आहे. इथं प्लायमाउथ रॉक आहे, लेग हॉर्नची जोडी आहे आणि इकडे जर बघितलं तर ब्रह्माची जोडी आहे. असे तीन जोड्यांची चित्र इथं आपण दाखवलेली आहे. प्रत्येकाच्या कोंबडीच्या स्ट्रक्चरमध्ये बघा तुम्हाला फरक बघायला मिळू शकतो आणि त्याच्यानुसार ती स्पेसिस काय केली जाते ओळखली जाते. ओके, नाउ नेक्स्ट पॉईंट हिअर दी पोल्ट्री ॲनिमल्स ऑर दी पोल्ट्री ब्रीड्स आर हॅव्हिंग सम इन्फेक्शन्स अँड देअर फोर वी हॅव टू स्टडी द डिफरंट डिसिजेस अँड दीज डिसिजेस आर हिअर प्रोड्युस्ड बाय डिफरंट पॅथोजन्स. दीज डिफरंट डिसिजेस आर डेव्हलप्ड बाय द इन्फेक्शन ऑफ डिफरंट पॅथोजन्स. सो हिअर इज द लिस्ट ऑफ द पोल्ट्री डिसिजेस. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर द एक्झाम. वन मार्क ऑर टू मार्क क्वेश्चन्स मे बी आस्क्ड ऑन दिस पॉईंट. व्हायरल डिसिजेस, बॅक्टेरियल डिसिजेस, फंगल डिसिजेस, पॅरासायटिक डिसिजेस अँड प्रोटोझोअन डिसिजेस. फर्स्ट हिअर इज द व्हायरल डिसिजेस मीन्स द पोल्ट्री ॲनिमल्स आर इन्फेक्टेड बाय व्हायरसेस अँड द डिफरंट व्हायरल डिसिजेस वी ऑब्झर्व्ड हिअर. राणीखेत इज द व्हायरल डिसीज अँड इट इज इम्पॉर्टंट डिसीज बिकॉज दिस नेम इज व्हेरी डिफरंट. राणीखेत इज अ व्हायरल डिसीज. देन ब्रॉन्कायटिस, द रेस्पिरेटरी सिस्टीम ऑफ दोज बर्ड्स इज बीइंग अफेक्टेड विथ द हेल्प ऑफ दिस व्हायरसेस. सो ब्रॉन्कायटिस, एव्हियन इन्फ्लुएंझा दॅट इज बर्ड फ्ल्यू. You have heard about the disease bird flu which is caused by this viral pathogen. So Ranikhet, bronchitis and avian influenza that is bird flu, these are the viral diseases. Next, bacterial diseases, Pulorum, it is another different disease. Pulorum which is bacterial, that we have to remember. Then cholera, as we have seen, typhoid we know, TB, CRD that is chronic respiratory disease and enteritis. These are the different bacterial diseases. Out of that we have to remember cholera because it is a different kind of name of this bacterial disease. Next, fungal disease, aspergillosis, favus and thrush. These names are you have to remember. Then parasitic, lice infection, roundworm infection, sickle worm infection. So these are the parasitic diseases. And here last is the protozoan diseases, coccidiosis. So the different diseases, out of all these we have to remember that is Ranikhet is a viral disease, Pulorum is a bacterial disease and coccidiosis it is a protozoan disease. These are some different kind of diseases and that may ask in the question. बाकीचे जनरल डिसिजेस आहेत त्यामुळे त्याच्यावरती एक्झामला प्रश्न विचारला नाही जाऊ शकत. पण जी वेगळी नावं आहेत त्याच्यामध्ये की जसं राणीखेत व्हायरलमध्ये येतो, पुलरम बॅक्टेरियलमध्ये येतो, ऑक्सिडिओसिस हा प्रोटोझोनमध्ये येतो, ही वेगळी नावं आहेत त्यामुळे ती आपल्याला जास्ती करून लक्षात ठेवायची आहेत एक्झामच्या दृष्टीनं. सो दीज आर दी डिफरंट पोल्ट्री डिसिजेस. सो दिस इज ऑल अबाउट दी पोल्ट्री मॅनेजमेंट. याच्यामध्ये महत्त्वाचे दोनच पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. डिफरंट ब्रीड्स ऑफ पोल्ट्री and the breed which is used for egg that is called as a layer and the breed which is used for the meat that is called as a broiler. हे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. आणि अमेरिकन ब्रीड्स, एशियाटिक ब्रीड्स, ब्रिटिश ब्रीड, मेडिटेरेनियन ब्रीड आणि इंडियन ब्रीड हे नावं लक्षात ठेवायचे आहेत.
आणि हा एक चार्ट लक्षात ठेवायचे. एवढे तीनच पॉईंट याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत, बाकीची जनरल इन्फॉर्मेशन आहे पोल्ट्री मॅनेजमेंटच्या बाबतीत. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द पोल्ट्री मॅनेजमेंट. नाउ नेक्स्ट वी हॅव टू स्टडी द नेक्स्ट ब्रांच ऑफ दिस ॲनिमल हजबंडरी ऑर ॲनिमल सायन्स, दॅट इज बी कीपिंग, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ एपिकल्चर, मधुमक्षिका पालन, मधमाशा पाळणे, थोडक्यामध्ये आपण त्याला मराठीत म्हणू शकतो एपिकल्चर, किंवा त्याला बी कीपिंग म्हणलेलं आहे. तर मधमाशांचं तुम्हाला कोळं दिसते, ते एक मधमाशी दाखवलेली आहे, तर त्या बी कीपिंगच्या बाबतीमध्ये आपण माहिती घेणार आहे. सो बी कीपिंग ऑर एपिकल्चर, इट इज ए ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द आर्टिफिशियल रेअरिंग ऑफ हनी बीज टू ऑब्टेन बी प्रोडक्ट्स लाईक हनी वॅक्स, बी वेनम, रॉयल जेली, एक्सेट्रा. सो इथं आर्टिफिशियली मधमाशा काय करायच्या आहेत, पाळायच्या आहेत, त्याच्यापासून वेगवेगळे प्रोडक्ट्स आपल्याला मिळवायचे आहेत, त्या ब्रँचला काय म्हणलं जातं, एपिकल्चर ऑर बी कीपिंग म्हणलं जातं. एपिकल्चर ही ओल्ड प्रॅक्टिस आहे, इट इज अँड ओल्ड प्रॅक्टिस अँड यूज्ड ॲज अ कॉटेज इंडस्ट्री इन इंडिया. जे गरीब झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक असतील, किंवा गरीब जनता जी आहे, किंवा जी खेडोपाड्यामध्ये राहणारी आहे, की जिथं झाडं भरपूर आहेत ग्रामीण भागामध्ये, अशा ठिकाणी मॅक्झिमम काय केलं जातं, हे हनी बी किंवा ॲग्रिकल्चर ही इंडस्ट्री आपल्याला बघायला मिळते. हनी इज हाय न्यूट्रिशियस फूड अँड ऑल्सो इट इज यूज्ड ॲज अ इंडिजिनस सिस्टीम ऑफ मेडिसिन्स. हनी हायली न्यूट्रिशियस आहे आणि इट इज ऑल्सो हॅविंग मेडिसिनल प्रॉपर्टीज. सो इन आयुर्वेदिक मेडिसिन प्रिपरेशन मोस्टली हनी इज यूज्ड, दॅट वी नो ऑल अबाउट. नेक्स्ट इयर बी ऑल्सो हेल्पिंग pollination of various crops and hence beekeeping is practiced in the areas having sufficient pastures like wild shrubs, fruit plants and cultivated crops. As we have studied the reproduction in angiospermic plant, in that we have studied the point pollination, and for pollination the role of honeybees is very much important, and therefore this apiculture or beekeeping is done where the shrubs, fruit plants and cultivated crops are more in number, because honeybees are pollinating these different plants and therefore economic value of the agricultural field is also increasing. So here two roles are played by these honeybees, that is collection of honey, preparation of honey and pollination. Okay, apiculture gives employment for the rural youth. Je gramin bhagamadle yuvak ahe त्यांच्यासाठी एक एम्प्लॉयमेंट म्हणून जॉब ऑपॉर्च्युनिटी आपल्याला इथे या ॲग्रिकल्चरमुळे डेव्हलप झालेली बघायला मिळते. इन व्हेरियस कमर्शियल क्रॉप्स द प्रोडक्टिव्हिटी इज इन्क्रीज्ड ट्रिमेंडसली ड्यू टू पॉलिनेशन बाय हनीबीज. शेतीचं उत्पन्न चांगल्या पद्धतीने मिळवण्यासाठी पॉलिनेशन हनीबीजकडून होणे हे खूप महत्त्वाचं आहे, आणि त्याचा फायदा आपल्याला करून घेता आला पाहिजे, हे एक महत्त्वाचं आहे. नाउ डिफरंट स्पेसीज ऑफ हनीबीज दॅट वी हॅव टू स्टडी हिअर. सो इन इंडिया four species we can observe. Name of these four species and common names are also here given. First is the Apis dorsata, which is commonly called as a rock bee or wild bee. Apis dorsata, rock bee or wild bee. Second species here, Apis floria, which is called as a little bee. Apis floria, little bee. Third, Apis melliflora, European bee. Apis melliflora, European bee. And last year Apis indica, Indian bee. चार नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, त्याचे कॉमन नेम पण लक्षात ठेवायचे, कारण हे आपल्याला मॅच द कॉलमसाठी सुद्धा एक्झामला विचारलं जाऊ शकतं. Dorsata रॉक बी किंवा वाईल्ड बी, फ्लोरिया लिटल बी, मेलीफ्लोरा युरोपियन बी आणि इंडिका इंडियन बी. एपिस हा कॉमन जीनस आहे, ही स्पेसिसचे नाव आहे. ओके, आउट ऑफ दॅट हिअर Apis melliflora and Apis indica are the suitable species and hence they are called as a domesticated species. So the domesticated species of honeybees are here Apis melliflora and Apis indica. These both names you have to understand. Okay, now these are the some pictures of this Apis melliflora, Apis dorsata and Apis serena. Ishe teen vegvegle honeybees chi साईज आणि शेपमध्ये थोडाफार फरक आपल्याला त्या हनीबीजमध्ये बघायला मिळतो. बेसिक कॅरेक्टरिस्टिक फीचर सेम असतं, फक्त साईज आणि शेपमध्ये आपल्याला फरक बघायला मिळतो. त्याच्यानुसार ती माशी कोणती आहे हे ओळखता येऊ शकतं. ओके, त्याच्यावरून एक्झाममध्ये क्वेश्चन पण विचारलेले आहे बघायचं. एपिस डॉर्सेटा इज डॅश डॅश डॅश
Little B, Rock B, European B and Indian B. I just we have seen what is the answer which is called as a Apis dorsata. तर आता आपण बघितलं रॉक बी किंवा वाईल्ड बी. इंडियनला इंडिका लक्षात ठेवायचं, युरोपियनला मेली फ्लोरा लक्षात ठेवायचं आणि लिटल बीला आपण काय लक्षात ठेवणार आहे. येस, काय नाव आपण बघितलं होतं आत्ता, फ्लोरिया. ओके, तर ही तीन नावं लक्षात ठेवायची आहे. नाउ व्हॉट आर द डिफरंट रिक्वायरमेंट्स ऑफ द बी कीपिंग दॅट वी हॅव टू सी हिअर. बी कीपिंगसाठी काय काय वापरलं जातं, जर मधुमक्षिका पालन करायचं असेल तर कोणत्या गोष्टी आपल्याकडे पाहिजे, काय वापरलं जातं, त्याची लिस्ट आपल्याला इथं बघायला मिळेल. बी हाईव्ह बॉक्सेस विथ कॉम्ब फाउंडेशन शीट्स. बी हाईव्ह बॉक्सेस म्हणजे जिथं मधमाशा पाळणार आहात असं बॉक्ससारखं स्ट्रक्चर असतं आणि त्याच्या आतमध्ये कॉम्ब फाउंडेशन शीट्स असतात. कॉम्ब म्हणजे जसं हनीबीचं जाळं असतं, त्याच्यामध्ये आतमध्ये षटकोणी आकाराचे असे स्ट्रक्चर्स असतात. बघा, कधी जर तुम्ही जाळं बघितलं असेल मधमाशा काढल्यानंतरचं, तर असे षटकोणी आकाराच्या सेलसारखे स्ट्रक्चर्स असतात, तशा टाईपचे शीट्स तयार केलेले असतात, त्याला कॉम्ब फाउंडेशन शीट्स म्हणलेलं आहे. कॉम्ब म्हणजे कंगवा आपण म्हणतो, कंगवाला कशी दातरी असते उभी उभी, तसं इथे षटकोणी आकाराच्या सेलसारखे स्ट्रक्चर्स आपल्याला बघायला मिळतात. आणि तसं एक शीट असतं आडवं, ते त्या बॉक्समध्ये आपल्याला टाकायचं असतं, त्याला बी हाई बॉक्स कॉम्ब फाउंडेशन शीट्स म्हणलेलं आहे. त्यानंतर बी व्हेल, स्मोकर, बी ब्रश, ग्लोव्स, गम शूज, अनकॅपिंग नाईफ, स्वॉर्म नेट, क्विक एक्सक्लूडर अँड ओव्हरऑल हाईव टूल्स. ही सगळी नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत की जे बी कीपिंगसाठी वापरले जातात. आता बी व्हेल आणि बी स्मोकर याचं मिनिंग काय आहे ते आपण बघणार आहे. बी ब्रश म्हणजे माहिती आहे मधमाशा बाजूला सरकवण्यासाठी, जसं आपला रंगवायचा ब्रश असतो छोटा, तशा टाईपचा बी ब्रश असतो. ग्लोव्स माहीत आहेत आपल्याला हातात घालायचे. गम शूज म्हणजे पायामध्ये घालायचे लांबडे बूट असतात ब्लॅक कलरचे, अगदी गुडघ्यापर्यंत वर आलेले असतात तसले शूज, त्याला गम शूज म्हणलेलं आहे. अनकॅपिंग नाईफ म्हणजे चाकू किंवा सुरा, ते बाजूला करण्यासाठी वापरलं जातं. स्वॉर्म नेट जे त्या मधमाशांना एकत्र पकडण्यासाठी जाळ्यासारखं स्ट्रक्चर असतं, त्याला स्वॉर्म नेट म्हणलेलं आहे. क्वीन एक्सक्लूडर, क्वीन एक्सक्लूडर म्हणजे आपल्याला माहिती आहे की मधमाशाच्या पोळ्यामध्ये राणीमाशी कधीही मध गोळा करायला जात नाही, गोळा करायला मध कोण जातं, वर्कर बीज असतं त्याच्यामध्ये, त्या माशा फक्त बाहेर गेल्या पाहिजेत, क्वीन आतच राहिली पाहिजे. याच्यासाठी एक वर्ण जाळीचं स्ट्रक्चर तयार केलेलं असतं. राणीमाशीची साईज थोडी मोठी असते, बाकीच्या माशांची साईज लहान असते, त्यामुळे त्या जाळीला होल पाडलेले असतात किंवा होल असतात तयार केलेले. ते होल राणीमाशी बाहेर न जाईल, ती आतच राहील आणि बाकीच्या माशा बाहेर जातील, अशा पद्धतीचं ते स्ट्रक्चर असतं, त्याला क्वीन एक्सक्लूडर असं म्हणलेलं आहे. आणि मग जनरल जे काही लागणार असेल ते टूल्स तिथं वापरले जातात. तर बी व्हेल म्हणजे काय आणि बी स्मोकर म्हणजे काय ते आपण बघूया इथं. बी व्हेल म्हणजे बघा, नेटिंग वर्क ओव्हर दी हेड टू प्रोटेक्ट द फेस. जो कोण तिथं काम करणारा व्यक्ती आहे त्याच्या चेहऱ्यावरती जाळीचं असं स्ट्रक्चर असतं, त्याला बी व्हेल म्हणलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, हे बघ, पूर्ण चेहरा झाकलेला आहे जाळीला, त्याला काय म्हणायचं, बी व्हेल म्हणायचं. आणि बी स्मोकर म्हणजे काय, तर याच्या हातामध्ये आहे बघा स्मोकर. स्मोकर म्हणजे असं धूर सोडला जातो, तो धूर सोडल्यामुळे मधमाशा काय होतात, तिथनं बाजूला निघून जातात आणि जे काही पोळं तयार झालेलं असतं इथं खाली त्याच्या आतमध्ये मध तयार झालेलं असतो, तो आपल्याला इझिली बाजूला काढून घेता येतो. त्यामुळे माशा बाजूला करण्यासाठी थोडंसं तिथं धूर तयार केला जातो आणि ते धूर तयार करण्यासाठी लागणारं जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याला बी स्मोकर म्हणले जातं. आणि बी व्हेल म्हणजे ती चेहऱ्यावरची जाळी, हे असं लक्षात ठेवायचं आहे. सो बी स्मोकर म्हणजे बघा, वेन बी स्टिंग दॅट देअर हाईव्ह इज अंडर द अटॅक, दे रिलीज अँड अलार्म फेरोमोन केमिकल टू अलर्ट अदर बीज. म्हणजे त्याला एका जरी माशीला कळलं की कुणीतरी आपल्यावरती अटॅक करतो, तर ते काय करतात, स्पेशल केमिकल सिक्रेट करतात, त्याला फेरोमेन्स असं म्हटलं जातं. आणि हे फेरोमेन केमिकल अदर बीला काय करतात, अलर्ट करतात, जागी करतात. अँड स्मोक मास्क दीज फेरोमेन्स अँड कन्फ्युजेस द बीज. आणि मग त्या मधमाशांनी त्या व्यक्तीच्या बॉडीवरती अटॅक करू नये म्हणून तिथं काय केलं जातं, स्मोक वापरला जातो. ते स्मोक टाकल्यामुळे बाकीच्या मधमाशांना काहीही कळत नाही आणि इझिली त्या माशा काय करता येऊ शकतात, आपल्याला बाजूला करता येऊ शकतात. दिस अलाउज द बी कीपर टू वर्क इन द हाईव्ह अँड बी कीप काम. आणि त्यामुळे जो कोण तिथं काम करणारा आहे बी कीपिंगमध्ये, त्याला शांतपणे काम करता येतं, मधमाशांचा त्याला त्रास होणार नाही. थोडक्यात त्या मधमाशांना शांत करण्यासाठी तो स्मोकर तिथं वापरला जातो, असा अर्थ आपण लक्षात ठेवला तरी चालतो इथं.
Next that will excluder. Queen excluder means selective barrier also inside the beehive that allows worker bees to out, but not the larger queens and drones to transfer the barrier. म्हणजे अशा पद्धतीचे जाळ्यासारखे स्ट्रक्चर असते की त्याच्यातून फक्त वर्कर बीज बाहेर येतील, ड्रोन्स आणि क्वीन बी जी आहे ती आतच राहील. त्याला काय म्हटलं जातं, क्वीन एक्सप्लोडर म्हटलं जातं. चित्र असेल तर आपण बघूया. हे बी आर्टिफिशियल बी हाय बॉक्सेस आहेत बघा, त्याच्यात प्रत्येकामध्ये एक एक काय केलेलं असतं, कॉम्ब फाउंडेशन शीट अशी अळगी अळगी ठेवली असते आणि याच्यामधून मग त्या मधमाशांचे वर्कर बीज जे आहेत ते बाहेर येतात. आणि अशा पद्धतीने हे कलेक्शन ऑफ हनी हे सुद्धा आपल्याला इथं बघायला मिळतं. ओके, सो मॅनेजमेंट ऑफ बी कीपिंग नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे. मॅनेजमेंट ऑफ बी कीपिंग, सो हिअर नोईंग द हॅबिट्स ऑफ बी इज द फर्स्ट पॉईंट. की पहिल्यांदा आपल्याला त्या मधमाशांसाठी कुठली झाडं लागतात, कोणती फुलं त्यांच्यासाठी पाहिजे, ती झाडं आपल्याला तिथे लावली पाहिजे तर पाहिजे, त्याच्यासाठी त्यांची हॅबिट आपल्याला माहिती पाहिजे. देन सिलेक्शन ऑफ सुटेबल लोकेशन, लोकेशन प्रॉपर कुठलं आहे ते आपल्याला सुटेबली लोकेट केलं पाहिजे. कॅचिंग अँड हायविंग ऑफ द स्वर्म्स, आणि मग मधमाशा कुठून तरी गोळा करून आणल्या पाहिजे, त्यांना कॅच केलं पाहिजे आणि एका जाळ्यामध्ये पकडून ठेवलं पाहिजे. मॅनेजमेंट ऑफ हाईव्स ड्युरिंग डिफरंट सीझन्स, विंटर सीझन, स्प्रिंग सीझन, समर सीझन, प्रत्येक एन्व्हायरमेंटल कंडिशननुसार प्रॉपर मॅनेजमेंट त्या बी हाईव्ह बॉक्सेसची तिथे झाली पाहिजे. हँडलिंग अँड कलेक्शन ऑफ हनी, बी वॅक्स अँड ऑदर प्रोडक्ट्स, प्रॉपर हँडलिंग ऑफ द हनी, बी वॅक्स अँड ऑदर प्रोडक्ट्स फ्रॉम दिस बी कीपिंग दॅट वी हॅव टू मॅनेज हिअर. पिरियडिक इन्स्पेक्शन ऑफ हाईव्ह बॉक्सेस फॉर क्लिनलीनेस, ऍक्टिव्हिटी ऑफ बीज, क्वीन अँड कंडिशन ऑफ फ्रूट. त्यामुळे पिरियडिकली इन्स्पेक्शन तिथं केलं पाहिजे की प्रॉपर माशा आहेत का तिथं, ओव्हर क्राऊडिंग तर झालेलं नाही ना, कुठल्या माशा तिथल्या मेलेल्या तर नाहीत ना, त्यामुळे प्रॉपर त्याचं स्वच्छता राखणे, प्रॉपर सुपरविजन करणे, ह्या सगळ्या गोष्टी इथं महत्त्वाच्या आहेत. क्लिनलीनेस असेल, ऍक्टिव्हिटी ऑफ बीज असेल, म्हणजे प्रॉपरली वर्किंग चालू आहे का मधमाशांचं ते सुद्धा बघणं गरजेचं आहे. क्वीनचं प्रॉपर वर्किंग चालू आहे का, कंडिशन ऑफ द ब्रूड म्हणजे प्रॉपर त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होऊन नवीन माशा तयार होत आहेत का, ओव्हर क्राऊडिंग होत नाही का, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे. आणि नेक्स्ट प्रोव्हिजन ऑफ वॉटर इज नेसेसरी, पाण्याची सुद्धा तिथं प्रोव्हिजन करणं, पाण्याची सुविधा करणं हे सुद्धा तिथं फार महत्त्वाचं असलेलं आपल्याला बघायला मिळतं. ओके, लास्ट पॉईंट फॉर दी फ्रॉम दी बी कीपिंग दॅट इज द इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ दिस बी कीपिंग. फर्स्ट, ॲज वी नो हनी इज यूज्ड ॲज अ फूड बिकॉज इट इज हायली न्यूट्रिशियस अँड यूज्ड फॉर द डिफरंट फूड प्रिपरेशन. ॲज अ मेडिसिन, ॲज वी नो हनी इज हॅविंग मेडिसिनल प्रॉपर्टी दॅट इज इट इज अँटी इट इज ॲक्टिंग ॲज अ अँटीसेप्टिक, हेल्प्स इन हिलिंग ऑफ अल्सर. जे पोटाच्या आतमध्ये काही जखम झालेली असेल, अल्सर आपण त्याला म्हणतो, त्याच्या हिलिंगसाठी वापरलं जातं. प्युरिफिकेशन ऑफ ब्लड अँड फॉर ट्रीटमेंट ऑफ द कफ अँड कॉन्स्टिपेशन, फॉर प्रिपरेशन ऑफ टॉनिक्स अँड सायरप्स, अशा अनेक मेडिकल कारणांसाठी, मेडिसिनल प्रॉपर्टीसाठी हे वापरलं जातं. अँटीसेप्टिक म्हणून वापरलं जातं, वुंड हिलिंग किंवा हिलिंग ऑफ अल्सरसाठी वापरलं जातं, प्युरिफिकेशन ऑफ ब्लडसाठी वापरलं जातं, कफ आणि कॉन्स्टिपेशनच्या ट्रीटमेंटसाठी वापरलं जातं, प्रिपरेशन ऑफ टॉनिक अँड सायरपसाठी वापरलं जातं. नेक्स्ट आहे कमर्शियल यूज. हिअर बी वॅक्स, ज्या मधमाशांचं मेन आपण त्याला म्हणतो, दिस बी वॅक्स इज यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ कॅन्डल्स, कॉस्मेटिक्स, पॉलिशेस अँड शेविंग सोप्स. सो दिस बी वॅक्स इज यूज्ड फॉर द कॅन्डल प्रिपरेशन ऑर डिफरंट कॉस्मेटिक क्रीम्स, फॉर डिफरंट पॉलिशेस अँड फॉर डिफरंट शेविंग सोप प्रिपरेशन. दिस डिफरंट बी वॅक्सेस आर यूज्ड. ओके, नाऊ इट इज यूज्ड ॲज अ कॉटेज इंडस्ट्री विथ मिनिमम इन्व्हेस्टमेंट. इट गिव्ज सेल्फ एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी फॉर द रुरल पीपल विथ लिस्ट इन्व्हेस्टमेंट. इट इज गिविंग द जॉब अपॉर्च्युनिटी ऑर द एम्प्लॉयमेंट फॉर दोज पीपल्स. दे फॉर रुरल पीपल दे आर गिविंग जॉब अपॉर्च्युनिटी अँड पॉलिनेशन. इट इज द बेस्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑर द इम्पॉर्टंट इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ दिस बीज. दॅट इज बीज आर हेल्पिंग द पॉलिनेशन अँड इन्क्रीजिंग द क्रॉप ईल ऑफ द ॲग्रीकल्चर. दॅट इज सनफ्लॉवर, मस्टर्ड, चिली, कॅबेज, कुकुंबर, ॲपल, मँगो, सायट्रस. सो डिफरंट फ्रूट प्लांट्स आर हिअर पॉलिनेटेड विथ द हेल्प ऑफ दिस बीज अँड देअर फॉर दे आर
increasing the agricultural yield or the agricultural crop yield. So this is also very much important point. So in today's lecture, we have completed two different branches, that is poultry management and beekeeping or apiculture. खूप सोपा पॉइंट आहे, महत्त्वाचे पॉइंट त्यातले जे आहेत, स्पेसिसची नावं ही आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतर मॅनेजमेंटसाठी लागणाऱ्या काही गोष्टी आहेत ह्या बीकीपिंगमध्ये, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सो आय होप यू अंडरस्टँड बोथ दीज पॉईंट्स. इफ यू हॅव एनी क्युरी, प्लीज व्हॉट्सअप मी ऑन माय पर्सनल नंबर. सो इन द नेक्स्ट लेक्चर, द रिमेनिंग ब्रँचेस ऑफ दिस ॲनिमल हजबंडरी ऑर ॲनिमल सायन्स वी हॅव टू स्टडी. टिल देन, थँक्यू.